आपण कार्बनचे गुणधर्म बघूया. कार्बनची अपरूपता. तर अपरूपता म्हणजे काय? अपरूपता या गुणधर्मामुळे मूलद्रव्य निसर्गात एकापेक्षा अधिक रूपांमध्ये सापडू शकतात. या विविध रूपांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, पण त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. अशा प्रकारे विविध रूपे प्रदर्शित करण्याची क्षमता अपरूपतेची क्षमता म्हणून ओळखले जाते. हे कार्बनबद्दल होते, पण कार्बनप्रमाणे सल्फर आणि फॉस्फरसमध्ये देखील अपरूपतेची क्षमता दिसून येते. आता तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की अपरूपता आणि संयुगे यात नक्की फरक तो काय? म्हणजे कार्बनच्या हिरा आणि ग्रॅफाइट या अपरूपात आणि कार्बनच्या कार्बन डाय ऑक्साईड या संयुगात नक्की काय फरक आहे? लक्षात ठेवा की रासायनिक संयुगांचे वेगळे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म असतात, तर या दोन्हींमध्ये असा फरक आहे. अपरूपतेमध्ये आपण भौतिक गुणधर्मातील फरक बघतो, पण रासायनिक गुणधर्मात साम्य असते. अपरूप आणि संयुगे यांच्यात मुख्य फरक असा की अपरूपे ही एकच मूलद्रव्य असतात, म्हणून तो फक्त कार्बन असतो. तर संयुग किंवा रासायनिक संयुगांमध्ये विविध मूलद्रव्यांचा संयोग असतो, ज्यापासून रासायनिक संयुग बनते. त्या मूलद्रव्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म वेगळे असू शकतात, म्हणून अपरूप आणि विविध संयुगे यांच्यात गोंधळ करू नका. निसर्गात एकापेक्षा जास्त रूपांमध्ये मिळण्याची क्षमता म्हणजे अपरूपता.